तरामध्ये या प्रपंचामध्ये जर तुझं नाव मुखामध्ये राहिलं तरच आम्ही सुखी होणार आहोत. का हा देह जो आहे ना हा प्रपंचाचा दास आहे. पण डॉक्टर सांगतात की आता अमक्या तमक्या माणसा ब्लॉकेज आहे तुझ्या शरीरामध्ये हृदयामध्ये, आता विश्रांती घे. पण प्रपंचाचा दास दुर्लक्ष करतो आणि मग बोलवून आलं की जावं लागतं. डॉक्टरनी सांगितलेलं तुम्हाला अस्थमा आहे औषध घ्या, नाही घेत आपण. वेळ कुठे आहे, फुरसत कुठे आहे, सारखं ह्या प्रपंचाच्या पाठीमागे आपण पळत असतो. स्वतःसाठी सुद्धा वेळ काढत नाही, वेळ काढतो तो प्रतिष्ठेसाठी. लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे, म्हणजे खोटी आहे ना गोष्ट. त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी उगाच आपण धडपडतो, पण जी प्रतिष्ठा आपल्यामध्ये आपण वृद्धिंगत केली पाहिजे त्या प्रतिष्ठेकडे लक्षच देत नाही. श्रीमंत आहे असं लोकांनी लेबल लावलं पाहिजे, म्हणून सगळा खटाटोप आहे. गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, घरदार पाहिजे, जमीन जुमला पाहिजे, सगळं पाहिजे 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 पाहिजे. मला इथे एक गोष्ट आठवते, एक कपलक माणूस असतो. आपली स्थिती कशी होते बघा, कपलक म्हणजे काहीच नसतं त्याच्याकडे, आणि दोन तीन दिवसाचा उपाशी असतो आणि देवाचं सारखं नामस्मरण सुरू होतं. काही नसतं ना त्यावेळी देव आठवतो. जोपर्यंत काही आपल्याकडे असतं तोपर्यंत देव आठवत नाही, आणि सगळं गेलं की मग देव आठवतो. ए देवा एवढा क्रूर का झालास रे, त्यालाच दोष लावतो परत. तो कधीच